जे आंदोलक आहेत ते लपून बसलेले आहेत कुठे, त्यांना शोधून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहू शकतो खाली की काही आंदोलक होते हे काही दुकानांच्या मागे आडोशाला गेले होते, काही आंदोलक होते हे इमारतीच्या बाजूला लपले होते. या आंदोलकांना पकडण्याचं काम आता सुरू आहे. काही आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. मोठी कुमक आता पोलिसांची मागवण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की काही आंदोलक आता जे लपून बसले होते त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत. आणि काही जे आंदोलक होते काही जखमी झाले होते त्यांना आता रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. आता जी पोलीस आहेत ही आता शोध मोहीम पोलिसांनी सुरू केलेली आहे. आणि जो आजूबाजूचा परिसर आहे तो पिंजून काढत आहेत. जे जे आंदोलन या आंदोलकांमध्ये हिंसक वळण जे प्राप्त झालं, जे आंदोलक यामध्ये कारणीभूत होते, या आंदोलकांना पकडण्याचं काम आता पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आंदोलन एक प्रकारे पांगवण्याचं सध्या आपण पाहतोय, त्यामुळे या सगळ्या नागरिकांमध्ये आंदोलकांमध्ये कसला नेमका संताप पाहायला मिळाला, कशा प्रकारे संताप त्यांनी व्यक्त केला? आंदोलकांची मागणी होती की जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्यावी, मात्र फाशीची शिक्षा आजच देण्यात यावी ही अशा प्रकारची मागणी केली होती. आणि ती मागणी पूर्ण होऊ शकत नाही, मात्र आंदोलक होते या मागणीवर ठाम होते. त्याच्यामुळे अनेक वेळा पोलिसांनी या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजन आले होते, स्थानिक आमदार इथे आले होते, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी पण इथे आले होते. त्यांनी वारंवार या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला की जरी आपल्याला फाशी द्यायची असेल तरी पण मात्र याला काहीतरी कालावधी लागेल, मात्र तरीही आंदोलक ऐकायच तयार नव्हते. त्याच्यानंतर आंदोलकांना अनेक वेळा समजूनही शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा पर्याय उरला नाही. आणि त्यानंतर लाठीचार्ज सुरू झाला आणि त्याच्यानंतर आंदोलकांवर जे पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक सुरू केली आणि त्याच्यानंतर त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी परत लाठीचार्ज सुरू केला. आता तरी आंदोलक बाहेर गेल्याचं पाहायला मिळतंय, मात्र पुन्हा एकदा हे आंदोलक आंदोलन करण्याची शक्यता आहे का? सध्या तरी अशी परिस्थिती दिसत नाहीये, कारण की सर्व पांगोपांग झालेली आहे आणि आंदोलक होते ते वेगवेगळ्या दिशेने निघून गेलेले आहेत. काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे परत हे आंदोलन होईल अशी शक्यता तरी आता वर्तवण्यात येत नाहीये. कारण की मोठा पोलीस बंदोबस्त पोलीस स्थानकावर लावण्यात आलेला आहे. स्थानिक पोलीस असेल किंवा रेल्वे पोलीस असेल, आज मोठा ताफा हा पोलीस स्थानक रेल्वे स्थानकावर आहे. आणि आता जेव्हा रेल्वे सेवा सुरू होईल त्याच्यानंतर हा जो आंदोलक आहे हे आंदोलन आता संपण्याचा जमा आहे. कारण की आता आपण पाहू शकतो की आता जरी आजूबाजूची दुकानं बंद असली तरी पण आता जी तुरळक जी वर्दळ सुरू झालेली आहे, जे काही नागरिक होते जे या बघ्याच्या भूमिकेत होते ते नागरिक आता बाहेर पडताना दिसत आहेत, ते आपापल्या घरी जाताना दिसत आहेत. त्याच्यामुळे आता तरी हा परिसर शांतता आहे. आता फक्त जे आंदोलक ज्यांनी अशा प्रकारे दगडफेक केली आहे त्यांची शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे आणि अशा आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात येणार आहे. आता जे CCTV आहेत, ज्या CCTV मध्ये रेल्वेचे जे CCTV आहेत त्या रेल्वेच्या CCTV मध्ये पण जे काही आंदोलकांनी दगडफेक केली आहे त्यांना त्या आंदोलकांचं आयडेंटिफिकेशन केलं जाईल आणि या आंदोलकांना ताब्यात घेण्यात येईल. ज्यांनी रेल्वेचं नुकसान केलेलं आहे काही दगडफेकीमुळे त्या आंदोलकांमधीलच काही सदस्य जखमी झालेले आहेत, पोलिसांनाही काही ठिकाणी लागलेलं आहे. त्याच्यामुळे हे हिंसक जे आंदोलन झालं होतं हे आता तरी शांत झालेलं आहे.